ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उरण येथील यशस्वी शिंदे, शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे, कोलकातामधील डॉक्टर मौमिका देबनाथ या तिन्ही महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येच्या घटनेने सगळीकडेच संताप व्यक्त होतोय. सामान्य नागरिकांमधील याच संतापाचे पडसाद आज कल्याणातही उमटलेले पाहायला मिळाले असून या बलात्कारांना निर्वस्त्र करून भर चौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजातील या अमानवी अत्याचाराच्या घटनांविरोधात कल्याणकारी कल्याणकर या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामान्य कल्याणकर एकत्र आले आणि कल्याणच्या साई चौकात आज सायंकाळी कॅन्डल प्रोटेस्ट करत वाढत्या बलात्कारांच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. याआधी महाराष्ट्राच्या उरण, शिळफाटा आणि आता कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देशभर संताप व्यक्त होतोय. कोलकाता येथील डॉक्टरच्या घटनेनंतर तर सामान्य नागरिकांमधील या विषयीचा रोष विविध रूपांनी बाहेर पडू लागलाय. कल्याणात आज झालेले आंदोलन हे म्हणजे त्याचेच एक द्योतक समजावे लागेल, ज्यामध्ये कल्याणातील अनेक महिला भगिनी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अशा घटना करणाऱ्या बलात्कारी लोकांना अजिबात पाठीशी घालू नये, सरकारने अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमांना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, त्यासोबतच अशा घटनांमध्ये त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त मागणी कल्याणकारी कल्याणकर सामाजिक उपक्रमाचे डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केली आहे. मागच्या 2 महिन्यात 3 अशा विचित्र घटना घडल्या की जिथे अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे आणि आज कोलकातामध्ये डॉक्टर मौमिका देशभाल यांच्यावरती जे अत्याचार झाले, बलात्कार होऊन त्यांचं मर्डर झालं, हे कुठेतरी खूप मन हिलवणारी गोष्टी होत्या. याच्यामुळे काय झालं, समाज फार भीतीच्या वातावरणात वावरतो आहे. आज आम्हाला कल्याणकरांना असं वाटलं की कुठे ना कुठे आमच्या ज्या भावना आहेत ते सरकारपर्यंत पोचवायच्या आहेत. या गोष्टी निर्भयाच्या केसनंतर आम्हाला वाटलं नव्हतं की अशा गोष्टी होतील, पण त्या वारंवार व्हायला लागल्या. आणि म्हणून आम्ही सरकारला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कायद्यात बदल करा, की या कायद्यामध्ये जी आत्तापर्यंत फक्त 7 वर्ष किंवा 8 वर्षाची जी शिक्षा आहे ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. प्लस या गोष्टींमध्ये आरोपीला जे लोक मदत करतात त्या लोकांना पण एक तर जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे, अशा कडक शिक्षा व्हायला पाहिजे. पण कायद्याबरोबर आणि या शिक्षेबरोबर सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपल्या समाजामध्ये ज्या त्या अशा प्रवृत्ती वाढायला लागल्या, त्याचं जे कारण आहे तसं सोशल मीडियावरती आज पोर्नोग्राफी साईट जे इझिली ॲक्सेसिबल आहेत, आपल्या OTT प्लॅटफॉर्मवरती जे अश्लील चित्रपट दाखवले जातात, त्याच्यामध्ये जी भाषा वापरली जाते, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते तरुण पिढीला वाटतं की ह्याच गोष्टी आपल्याला चांगल्या परिणादायी आहे. तर या सर्व ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ह्या सर्व गव्हर्नमेंटनी या पोर्नोग्राफी साईट्स, OTT प्लॅटफॉर्म ॲक्च्युली बंद करायला पाहिजे. आणि आमच्या कल्याणकरांची हीच मागणी आहे की जर आमच्या स्त्रीला, मी स्त्री आपली खूप शक्तिमान आहे, पण तिला या गोष्टींपासून जर वाचवायचं असेल तर आमचं जे आज मागणी केलेली आहे त्या गोष्टीमध्ये गांभीर्याने विचार करा आणि आमच्या स्त्रीला अजून बलवान करा, हीच आमच्याकडून नम्र विनंती. आज आपण इथे मुलींच्या न्यायासाठी बोलतो आहे की ते सुरक्षित नाही आहे, तर त्यांना कशी सुरक्षा मिळावी यासाठी बोलतो आहे. सो मला असं वाटतं जेव्हा आपण न्यायाविषयी बोलतो आहे तर आपल्या जे सरकार आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कोणतंही जस्टिस डिनाईड इज दॅट डिले ऑफ जस्टिस दॅट मीन्स इट इज डिनाईड. आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे. आणि जसं आता ह्यापूर्वीही आपण हे ऐकलं की त्यांना भर चौकात जसं त्या मुलीला ज्या वेदना झाल्या आहेत त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजेत. त्यांना कळलं पाहिजे निर्वस्त्र असणं कसं वाटतं हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच प्रकारे त्याच लेवलची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. सो धन्यवाद. त्यासोबतच पोर्नोग्राफी वेबसाईट आणि तत्सम कंटेंट दाखवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने लगेचच बंदी घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान या कॅन्डल प्रोटेस्टसाठी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी यावेळी 2 मिनिटांचं मौन पाळून या अत्याचार पीडित महिलांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री साई समर्थ ज्योतिषालय, अस्ट्रॉलॉजर अँड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है.
हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता, श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी एस भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।